उत्तर कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव येथे एकतर्फी प्रेम प्रकरणातून युवकाने अल्पवयीन मुलीचा धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना घडली. संशयित युवकानेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनास्थळास कोरेगावचे उपविभागीय अधिकारी गणेश केंद्रे, वाटर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले व त्यांचे सहकाऱ्यांनी भेट देऊन पुढील तपास गतिमान केला आहे. याबाबतचा अरुणोदय न्यूजने घेतलेला हा आढावा. आज सकाळी 9:15 सुमारास पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव येथील एका खाजगी क्लासमध्ये पायल विकास साळुंके या महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर निखिल राजेंद्र कुंभार वय वर्ष 26 याने चाकूने वार केले. पायलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. निखिल राजेंद्र कुंभार हा स्वतःहून कोरेगाव पोलीस स्टेशन येथे हजर झाला आणि त्यानेच पायलवर वार केल्याचं सांगितलं. त्याचबरोबर त्याने विष प्राशन केल्याचंही सांगितलं. त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. निखिल राजेंद्र कुंभार याच्यावर वाठार पोलीस स्टेशन येथे आणि कोरेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे.